यानंतर पुढची बातमी बघूयात. राज्यातल्या 106 नगरपंचायती, भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदा 15 पंचायत समित्यांसाठी आज मतदान होत आहे. त्याचबरोबर राज्यातल्या 4,554 ग्रामपंचायतींमधील 7,130 जागांसाठी या निवडणुका होणार आहेत. कोरोना आणि ओबीसी आरक्षणामुळे निवडणुका रखडल्या होत्या. यातील ओबीसी प्रवर्गातील जागा वगळता उर्वरित जागांवर आज निवडणुका होत आहेत. तर ओबीसींच्या जागा खुल्या करून 18 जानेवारी 2022 निवडणुका होतील आणि त्यानंतर या सर्व जागांची एकत्रितपणे 19 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे या निवडणुकांमध्ये अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अधिक माहिती घेऊयात. संजय डाप आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. संजय, आपण बघतोय या निवडणुका होत आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, मात्र या सगळ्यामध्ये ओबीसींचा एक रोष सुद्धा पाहायला मिळतोय. काय अपडेट देशील आत्ताच्या घडीच्या? नक्कीच संदीप, ओबीसींच्या जागा सोडून या सगळ्या मतदान जे आहे, निवडणुका ज्या आहेत त्या होत आहेत. मतदानाला सुरुवात झालेली आहे भंडारा, गोंदिया जिल्हा परिषद आणि विदर्भातील 38 नगरपंचायतीमध्ये आता मतदान सुरू झालेलं आहे. भंडारा गोंदियाचा आपण विचार केला तर भंडारा गोंदियामध्ये चारही पक्ष म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि सेना वेगवेगळी लढती आहे. आणि चित्र जर आपलं भंडारा गोंदियाचं पाहिलं तर भंडारा जिल्ह्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचं जिल्हा परिषद होती आणि गोंदियामध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची सत्ता होती. त्यामुळे आता तिथलं चित्र का असणार आहे, कारण वेगळे लढतात चारही पक्ष. त्यामुळे प्रफुल्ल पटेल असतील, नाना पटोले असतील, यांची प्रतिष्ठा त्या ठिकाणी पणाला लागलेली आहे. सोबतच इतरही म्हणजे शिवसेनेचे नेते असतील, राष्ट्रवादीचे नेते असतील, भाजपचे नेते असतील, या सर्वांनी आपली तिथं ताकद दाखवली होती, मोठा प्रचार त्या ठिकाणी केला होता. त्यामुळे भंडारा गोंदियाकडे विशेष लक्ष असणार आहे. सोबतच इतर जे 38 नगरपंचायत आहे त्या ठिकाणी सुद्धा मतदान सुरू झालेलं आहे. हे खरं म्हणजे ओबीसींशिवाय हे मतदान होत आहे. त्यामुळे ओबीसींचा रोष आहे खरं म्हणजे. भंडारा गोंदियामध्ये अनेक ओबीसी संघटना आणि नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकलेला आहे. सोबतच नोटा आम्ही जो ऑप्शन आहे ते ऑप्शन आम्ही घेणार आहे असं सुद्धा तिथल्या अनेक नागरिकांचं म्हणणं आहे. त्यामुळे ओबीसींचा रोष आहे आणि ओबीसींच्या या रोषाच्या अनुषंगाने सगळे मतदान जे आहे ते होत आहे. ओबीसींच्या जागा ज्या आहेत त्या 18 जानेवारीला त्या जागांवर खुल्या जागांसाठी प्रवर्गासाठी मतदान होणार आहे. ओबीसींशिवाय या सगळ्या निवडणुका ज्या आहेत त्या होत आहेत. जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, या जागांवर हे ज्या निवडणुका आहेत या निवडणुकांकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. कारण या सगळ्या स्थानिक समीकरणं जे आहेत ते कसे असणार आहे, कुणाला कौल मिळणार आहे, आणि त्यामुळं संपूर्ण राज्याचं या निवडणुकांकडे लक्ष लागलं आहे. संदीप, अगदी संजय, या सगळ्या संदर्भातले मतदानासंदर्भातले दिवसभरातले अपडेट जाणून घेणार आहोत. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल.